सूक्ष्म व्यायाम, दोन्ही हात ध्यानमुद्रेमध्ये टाचा पंच जोडलेले, पान सरळ, पाठीचा कणा ताठ, खांदे थोडेसे मागे. आणि आता श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात कडेनिवरती करायचे आहेत. एक हळूवार हात वर, दोन हळूवार हात खाली. परत एकदा, एक श्वास आतमध्ये हात वर, दोन श्वास बाहेर हात खाली. डीप इनहेलेशन, वन इनहेल, टू फॉर एक्झाल. वन टू एक्झाल, लास्ट वन टू फॉर एक्झाल. नाउ ऑपोजिट साइड इज इन नमस्कार मुद्रा. वन टू, वन इनहेल, टू एक्झाल. वन इनहेल, टू एक्झाल. परत एक श्वास आतमध्ये घेत हात वर, दोन श्वास बाहेर सोडत हात खाली. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. दोन्ही हात वरती करायचे, हाताचे पंजे पाठीमागे. आपण हात वरती केल्यानंतर पायाच्या पंजांची हालचाल होते का ते पाहायचं. जस्ट ऑब्झर्व या मुवमेंट्स, फीट मुवमेंट्स, अदर यू हॅव टू मूव फॉर बॅलन्स. आपल्या पायाची हालचाल करायला, म्हणजे बॅलन्सिंग करायला पंजाची हालचाल होते का, अशी अशी ते पाहायचं. ऑब्झर्व करायचं हात वर, मान सरळ. जर का होत असेल तर पायाची पंजाची हालचाल होत असेल तर थांबवायचा प्रयत्न करायचा. एकदम स्थिर, थोडंसं आपण वागतोय असं स्विंग होतोय आपण, स्विंग नाही याचा, स्ट्रेट. हात वर, हाताचे पंजे मागे, आता हात कोपऱ्यांमध्ये वाकवायचे, पाठीवर ठेवायचे. एक दोन, परत एकदा, एक दोन. स्विंग होत असेल तर थोडस लक्ष द्यायचं पायाकडे. एक दोन, परत एक दोन, लास्ट एक दोन. हे हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, लक्षात आलं, होतंय का असं स्विंग होत, असं असं होत थोड. हा, सांगितलं लक्षात आलं. ऍक्च्युली आपण असा हात वर केला आणि बॅलन्स करायचा प्रयत्न केला किंवा आपण थोडं स्विंग होत, खूप नाही पण असं पंजाची हालचाल चालू राहते. जस्ट असे असे पंजाची हालचाल, फक्त अशी बॅलन्स करण्यासाठी. तर ते आपल्याला काय करायचे, थांबवायचे, झिरो करायची ती पंजाची हालचाल, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आता माझ्या आहे का, झिरो आहे. हा, तसं. किंवा ताडासन करताना आपण असं करतो कधी कधी, ताडासन करताना पण ती पंजाची हालचाल होत राहते अशी. हा, ताडासन करताना होते, ते सुद्धा आपल्याला थांबवायचे. हा, स्विंग. ठीक आहे, आता दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहे आणि डावा पाय आपल्याला सरळ पुढे करायचा आहे. डावा पाय पुढे, एक पायाचा पंजा खाली. परत आता उजव्या पायाचं जे स्विंग होतं, हा, ते आपल्याला थांबवायचं. दोन, परत एकदा, एक दोन, पुन्हा एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन, एक आणि पाय खाली, दोन. असं होतं ते, असं असं होतं ना, तर वॉम कम करणार आहे. ठीक आहे, जे जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला कमी करायचा प्रयत्न करायचा. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, खास लक्ष द्यावं लागेल. यू हॅव टू गिव्ह मोर अटेन्शन टुवर्ड्स दॅट साईड. ठीक आहे, परत उजवा पाय, एक होत आहे, ते कमी करायचं. ते जेवढं कमी तेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त. परत पाय गुडघ्यात वापरायचा, दोन, परत एक दोन, 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 एक आणि पाय खाली, दोन.
होते ना, ते आपल्याला कमी करायचं प्रत्येक मुवमेंट मध्ये. आता डावा पाय पुढे करायचं कडेने माग, या जसं म्हटलं तसं अगोदर पण होत असतं पण आपलं लक्ष नसतं त्या इकडे. आता आपल्याला काय करायचं, लक्ष द्यायचं. उजवा पाय सॉरी डावा पाय पुढे पंजा खाली. आता डावा पाय मागे घ्यायचा आहे, दोन डावा पाय मागे मान सरळ, परत एक दोन, परत एकदा एक दोन, परत एक दोन, परत एक पाय खाली दोन. आता उजवा पाय पुढे करायचा, कडेने पाय मागे घ्यायचा, एक उजवा पाय पुढे कडेने मागे घ्यायचा दोन, परत एकदा एक दोन, परत एक दोन, परत एक दोन, परत एक आणि पाय खाली दोन. ठीक आहे, आता दोन्ही हात वरती करायचे आहे. दोन्ही हाताने आपल्या कोपऱ्यांना पकडायचं आहे. मान सरळ, पाठीचा कणा ताठ, त्याचा पंजे जोडलेले, दंड कानाला, नजर समोर आणि डावीकडे आपल्याला वळायचं आहे एक, डावीकडे वळायचं आहे, परत सरळायचं आहे दोन, उजवीकडे वळायचं आहे एक दोन, परत डाव्या बाजूला एक दोन, उजवीकडे एक दोन. आता डावीकडे वाकायचं आहे आपल्याला, एक डावीकडे वाकायचं आहे, छातीच्या कडेच्या स्नायूने ताण, दोन उजवीकडे एक दोन, परत डाव्या बाजूला एक दोन, उजवीकडे एक दोन. आता हात करायचे सरळ आणि कडेने हात करायचे आहे खाली. आता दोन्ही पायामध्ये घ्यायचं अंतर साधारणतः 2 फूट. दोन्ही पायाचे पंजे सरळ, दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे एक्स, जेवढे शक्य तेवढे. करूयात एक दोन, पुढे झुकायचंय पाठीचं कणा ताठ, पायाच्या पाठीमागे ताण द्यायचा, परत एकदा एक श्वास आतमध्ये आणि मागे दोन, श्वास बाहेर आणि पुढे, पाय सरळ पायाच्या पाठीमागे ताण आपल्याला द्यायचा, परत एकदा एक श्वास आतमध्ये दोन, श्वास बाहेर, परत एकदा एक श्वास आतमध्ये दोन, श्वास बाहेर, पुन्हा एक श्वास आतमध्ये दोन, श्वास बाहेर, परत सरळायचा आणि मान करायचे आहे सरळ. ठीक आहे, दोन्ही हात सरळ करायचे, डावीकडे व्हायचं नंतर उजवीकडे व्हायचं. करूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस. हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात आता कडेनी वरती करायचे आहेत. एक दोन्ही हात कडेनी वर, दोन्ही हातांचे बोट गुंफायचे, हाताची पंजे आकाशाकडे करायचे आहेत. मान सरळ, हात खांद्यातून वरती, डावीकडे झुकायचं आपल्याला एक दोन, उजवीकडे झुकायचा एक दोन, परत डाव्या बाजूला एक दोन, उजवीकडे एक दोन, परत डाव्या बाजूला एक दोन, उजवीकडे एक दोन. हाताचे पंजे सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर, मान सरळ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. करूयात एक खांद्याच्या रेषेत हात आणि मान सरळ, उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला अपोजिट. करूयात एक मान वर करायचे, परत सरळायचं दोन, परत एकदा एक दोन, पुन्हा एक दोन, एक दोन,
परत एक दोन एक दोन परत एक दोन एक दोन एक दोन एक दोन हात करायचे आहेत खाली, मान करायचे सरळ पाठीचा कणा ताक. आता काय करायचं आपल्याला, डावीकडे बसायचं उजवीकडे बसायचं, मागे आपण केलं होतं तसं. ठीक आहे, डाव पाय सरळ खाली एक स्ट्रेट पूर्ण खाली बसायचं. ठीक आहे, किंवा हात तुम्ही खाली टेकवा पहिल्यांदा, नंतर दोन स्ट्रेचिंग झालं पाहिजे, ऍक्टिव्ह स्ट्रेचिंग करायचं आपल्याला. पंजा असं स्वतःकडे ओढायचा, पंजा स्वतःकडे ओढायचा. परत एकदा एक ताण द्यायचं, पंजा खाली तास टेकवायची, ही तास टेकलेली पाहिजे. परत एक हात वरती पाहिजे, हात असा टेकवायचा नाही शक्यतो. परत बरं दोन थान द्यायचं, हात वर असा ठेवा, नाही तर सिम्पल ठेवा कसं आहे. परत एक हे ताच खाली टेकवायचं, ही परत एक दोन एक शेवटच दोन पाठीचा काना ताठ ठेवा. आता सरवायचं एक सर. ठीक आहे, ताच खाली ठेवायची, पायला स्ट्रेचिंग करायचं ऍक्टिव्ह. किती वेळा केलं आपण, तीन ते चार वेळा केलं ना फक्त, आयडियली 10-10 वेळा करायचं आणि थोडस फास्ट. आपण तरी थोडं थांबतोय, थोडं फास्ट करणं गरजेचं आहे. दोन्ही हात कडेनीवरती करायचे एक, दोन्ही हातांची बोट गुंफवायची, हाताची म्हणजे आकाशाकडे. हा डावीकडे वळायचं एक, पुढे झुकायचं दोन, उजवीकडे यायचं तीन चार आणि पाच. परत एक दोन तीन चार आणि पाच. परत एकदा एक दोन तीन चार आणि पाच. आता विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार आणि पाच. परत एक दोन तीन चार आणि पाच. परत एक दोन तीन चार आणि पाच. हळूवार हात करायचे खाली. परत एकदा डावीकडे उजवीकडे, उजवीकडे डावीकडे करूयात. डाव्या बाजूने पहिल्यांदा उजवीकडे मग डावीकडे करा, पण डाव्या बाजूला पहिल्यांदा ताण पडला पाहिजे. करूयात एक, ज्यांना जमत नसतो त्यांनी हात खाली टेकवा ऑनलाईन मध्ये सुद्धा. आणि मग परत सरळायचा दोन, ताण पडला पाहिजे एक. फक्त असं पूर्ण उभं व्हायचं, असं खालच्या खाली असं नाही करायचं, हा पूर्ण उभं यायचं दोन. परत एक दोन एक दोन पाय असा इथं स्थान पडला पाहिजे. बर एक पाय सरळ जोडलेला दोन. आता सरळायचा एक आणि पाय चौरा दोन. ठीक आहे, रिलॅक्स व्हायचं, श्वासाची गती हृदयाची गती वाढते याच्यामुळे. त्याची दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे, मान वर पाठीचा कणा ताठ, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे. करूयात एक दोन तीन चार आणि पाच. आता विरुद्ध दिशेने एक दोन तीन
चार आणि पाच, ठीक आहे. हळूवारात आपल्याला सरळचा मान करायची सरळ, आणि सर्वांनी खाली बसायचं, पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद, लक्ष श्वासावरती राहील, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची आणि हृदयाची गती सामान्य करायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा. आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आपल्याला करायचे आहेत. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये कोपरेकर रेषेमध्ये. बोथ एल्बोज आर शुड बी इन वन लाईन अँड वी आर गोइंग टू रिसाइट अ प्रेयर. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य च वैद्यकेन युपाकरोतम प्रवरम मुनीना पतंजलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ, डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील, नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला पहिलं आसन करायचं नेहमीप्रमाणे पर्वतासन. एक, कोपरेखांद्याच्या रेषेत, दोनही हात वर, दोनही हातांचे दंड कानाला लावायचे आहेत. मान करायची सरळ, खांद्यातून हात वरच्या दिशेने खेचायचे आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. दो, डावीकडे झुकायचं आहे, परत सरवायचं आहे. एक, उजव्या बाजूला झुकायचं आहे. दो, परत सरवायचं आहे. एक, परत डाव्या बाजूला. दोन, परत सरवायचं आहे. एक, उजवीकडे. दोन, परत सरवायचं आहे. एक, आत खांद्यातून वर खेचायचे, कानापेक्षा मागे न्यायचे, कानापेक्षा मागे न्यायचा प्रयत्न, ठीक आहे. आता डावीकडे वळायचं आपल्याला. एक, पाठीला द्यायचा तीन, परत सरवायचं. दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, हात वर कानाच्या मागे, नजर समोर, डावीकडे वळायचं. 10 सेकंद थांबायचं आता. एक, 10 सेकंड थांबायचं, होल्ड फॉर 10 सेकंद. थ्री, फोर, फाईव्ह, सिक्स, सेवन, एट, नाईन, टेन, परत सरवायचा उजव्या बाजूला. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10, परत सरळ आणि हात करायचे आहे खाली, ठीक आहे. दोन्ही हात आता गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला खांदे गोल फिरवायचे मागून पुढे करूयात. एक, दोन, तीन, चार आणि पाच, विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच, ठीक आहे. मान्सर दोन्ही हात आता खांद्यांच्या मागे घ्यायचे आहेत, सॉरी, दोन्ही हात डोक्याच्या मागे घ्यायचे आहेत, कोपरे मागे, कोपऱ्याच्या मागे घ्यायचे, ठीक आहे. कोपरे खांद्याच्या रेषेत मागच्या दिशेने आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक, कडेच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे, छातीच्या पिंजऱ्याच्या कडेच्या स्नायूंना ताण, रिबकेजला आपल्याला ताण पडला पाहिजे. दोन,
परत उजव्या बाजूला एक दोन असं पोटातून वाकायचं नाही आपल्याला, हा असं नाही करायचं, तर पोटाचा भाग सरळ राहील आणि परत डावीकडे एक, ऍबडोमेन शुड बी स्ट्रेट, पोटाचा भाग सरळ ठेव, फक्त छातीच्या पिंजऱ्याला आपल्याला ताण द्यायचा आहे कडेच्या स्नायूंना, परत सरळचं दोन उजव्या बाजूला एक दोन, ठीक आहे. आता कमरेमध्ये न वाकता आपल्याला पुढे झुकायचं, एक पाठीचा कणा ताट राहील, कडेने जर का बघितलं आपण तर असं मान सरळ आणि पाठीचा कणा ताट, ठीक, स्पाइन शुड बी स्ट्रेट, परत सरळचं दोन, 10 सेकंद थांबायचं आता, परत एक मान वर आणि खांदे बार कोपरे माघ्याचा जेव, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10 व्यवहार सरळायचा आहे. आणि आता हात करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ, ठीक आहे. आता दोन्ही हात मागे गुंफायचे एकमेकांमध्ये, दोन्ही हात मागे गुंफायचे, इंटरलॉक युअर फिंगर्स, शोल्डर रोलिंग बॅक, खांदे मागे रोल करायचे, मान सरळ, पुढे झुकायचं आणि हात खांद्यातून मागून वरती ओढायचे, करूयात एक मान वर खांदे बार, नंतर खांदे खाली, कपाळ जमीन टेकवायचं, हात मागून वरती खेचायचे आहेत, जेवढं शक्य तेवढं मॅक्सिमम हात मागून वर खेचायचे, परत सरळायचे दोन मान वर आणि सरळ, मॅक्सिमम हात आहे मागून वर करायचे, करूयात शोल्डर बॅक रोल, येऊन शोल्डर बॅक असे खांदे मागे रोल करायचे आपल्याला, असे नाही ठेवा जेवढे असे तेवढा हात वर येत नाही, जेवढे असे तेवढा हात वर येत, करूयात परत एक पुढे झुकायचं आहे टाचे जरा पोटावर आणि हात मागून वर खेचायचे आहेत, परत सरळायचं आहे दोन मान वर आणि सरळ, आणि हात करायचे आहेत बाजूला, ठीक आहे. कटीचक्रासन करूयात, दोन्ही हात खांद्याच्या बाजूला, खांद्याच्या रेषेत हात करायचे आहेत एक, डावीकडे वळायचे दोन, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं मान मागे, डावा हात वरती करायचा एक, डावा हात वर वर खेचायचा, आता उजवीकडे झुकायचे दोन, लीन टुवर्ड्स राईट साईड, राईट टच युअर राईट शोल्डर टू राईट नी, हात वर खेचायचा कोपरात वाकवायचं नाही, नजर समोर, परत चला एक, परत एकदा दोन, हात कानाला लावायचा आपल्याला, परत एक, परत एकदा दोन, पुन्हा सरवायचा एक आणि हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, परत सरळायचा एक आणि दोन, आता डावीकडे झुकायचं, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचं, करूयात एक, उजवीकडे वळायचं दोन, डाव्या हाताने उजव्या पायाला पकडायचं मान मागे, पीळ द्या, ट्राय टू ट्विस्ट युअर स्पाइन एज मच एज यू कॅन, जेवढं शक्य तेवढं पाठीला पीळ द्यायचं आहे, आणि आता उजवा हात वरती करायचा आहे एक, उजवा हात वर खांद्यातून वरती खेचायचा आहे आणि डावीकडे झुकायचं आहे दोन, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेक, हात सरळ, दंड कानाला लागलेला असं, टच युअर हँड्स टू द इयर, आर्म्स टू द इयर, परत सरळायचं एक, परत एकदा दोन, हात असं तुम्ही वर खेचताय असं दिसलं पाहिजे, परत सरळायचं एक, पुन्हा दोन, परत सरळ एक, आता हळूवार हात खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, परत सरळायचा एक आणि हात खाली दोन, ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ करायचा आहे, मान करायचे आहे सरळ, ठीक आहे. पाठीचा कणा ताठ, पायाचे पंजे स्वतःकडे ओढलेले, नेहमीप्रमाणे डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचं 30 अंशांपर्यंत, करूयात एक दोन तीन चार पाच सहा
सात आठ नऊ आणि दहा, उजवा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा, ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा, पंजावर करायचा आहे, दोन्ही हातांची बोटं गुंफायची आणि आपल्या पायाच्या खाली ठेवायची. इंटरलॉक युअर फिंगर्स अँड होल्ड युअर लेफ्ट टो, ठीक आहे. आता पाय सरळ करायचं, नाव स्ट्रेच आउट युअर लेफ्ट लेग, एक पाय सरळ, पायाच्या पाठीमागे ताण, दोन लेफ्ट लेग शुड बी स्ट्रेट, एक दोन परत एकदा, एक दोन, ठीक आहे. परत डावा पाय सरळ, उजवा पाय गुडघ्यामध्ये वापरायचं, इंटरलॉक युअर फिंगर्स अँड प्लेस युअर हँड्स बिलो युअर राईट टो, परत पायवर करायचा, एक दोन, परत एकदा, एक दोन, पाठीचा काना ताठ ठेवायचा प्रयत्न, परत एक दोन. आता पाय करायचा आहे सरळ. आता डावा पाय सॉरी उजवा पाय पण गुडघ्यात वाकवायचा आहे, डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, ठीक आहे. डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांची बोट गुंफवायचे, डाव्या पायाखाली ठेवायचे, हा उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा, ठीक आहे. थोडस थोडा फरक फक्त थोडासा बदल करतोय आपण फक्त. आता डावा पाय आपल्याला सरळ करायचा, उजवा पाय गुडघ्यात वाकलेला, तर यात एक उजवा पाय गुडघ्यात वाकलेला, मान सरळ, मॅक्सिमम वर करायचा प्रयत्न, दो पायाच्या पाठीमागे ताण पडला पाहिजे, पडतोय ताण पडतो, स्ट्रेचिंग वर आहे, ओके. परत एक दो, आता 10 सेकंड थांबायचे, होल्ड फॉर 10 सेकंड, एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, पाय खाली, परत आता डावा पाय खाली, उजव्या पायाने करायचं, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा पाय पण गुडघ्यात वाकलेला, दोन्ही हातांनी पकडलेलं आणि पाय सरळ करायचा उजवा, करूयात एक आणि पाठीचा कणा सरळ करायचा प्रयत्न करा, जो असा आपण मागे झुकतोय तो असा सरळ करायचा प्रयत्न करा, ट्राय टू स्ट्रेट युअर बॅक, दोन परत एकदा, एक दोन परत एकदा, एक थांबायचं 10 सेकंड, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, परत पाय खाली आणि मग दोन्ही पाय करायचे आहेत सरळ आणि मान करायचे आहे सरळ, ठीक आहे. पडतोय ताण जास्त पडतो थोडासा, अजून वर आलं पाहिजे, डोकं लागलं पाहिजे, यू टू टच युअर हेड टू द नी, हा त्या पोझिशन मध्ये. आता उजवा पाय बाहेर करायचा, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा, उजवा पाय बाहेर डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा, ठीक आहे. पाठीचा काना ताठ, मान सरळ, नजर समोर, ठीक आहे. पंजा ओढायचा स्वतःकडे, दोन्ही हाताचा कडेने वरती करायचे आहेत, एक आत वर, आताचे पंच सरळ, आता आपल्याला झुकायचा आहे उजव्या बाजूला, दोन उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श, खांदे सरळ, चेहरा समोर राहील, परत सरळायचा, एक परत एकदा, दोन
परत एक आणि हात खाली दो डावा पाय सरळ उजवा पाय मध्ये डावा पाय बाहेर उजवा पाय गुडघ्यामध्ये तो पडदा फक्त लावा तुम्हाला ऊन लागत असेल ठीक आहे ना थोड्याने लावा आता कवळवून चांगलं आहे परत हातवरती एक आता परत डावीकडे दोन उडायचंय हा पायाच्या पाठीमागे ताण द्यायचा आपल्याला जास्तीत जास्त खाली व्हायचे आता परत सरा एक परत एकदा दोन परत एक आणि हात खाली दोन ठीक आहे आता पूर्ण पकडायचं डोकं गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा हा मागून म्हणजे असं वरती मागचा भाग गुडघ्याला टेकवायचा परत डावा पाय सरळ उजवा पाय सरळ डावा पाय मध्ये डावा पाय बाहेर उजवा पाय बाहेर डावा पाय गुडघ्या दाखवायचा ठीक आहे काय करायचं आपल्याला असं पकडायचं हात आणि पंजाला असं पकडायचं ठीक आहे ओढायचा दुसरा जो हात आहे तो वरून घ्यायचा आणि डोकं टेक हाताने पकडायचं पंजाला परत आणि ठीक आहे एक काय हा बेंड झाला तरी चालेल हा बेंड झाला तरी चालेल हो हा असं असं अजून खाली झालं पाहिजे पण ठीक आहे एक परत एकदा दोन परत एक आणि दोन ठीक आहे अजून खाली जायला पाहिजे परत डावा पाय सरळ उजवा पाय मध्ये आता डावा पाय बाहेर उजवा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा ठीक आहे हे झाल्यानंतर मग मी उठून मग तुमचं थोडस करेक्शन करतो म्हणजे माझं पण स्ट्रेचिंग होत त्याच्यामुळे परत दोन्ही हात वरती एक हात वर आणि दोन या हाताने असं पकडायचं उलट असं नाही पकडायचं असं नाही पकडायचं असं पकडायचं हा ठीक आहे आणि वरच्या हाताने पंजाला बाहेरच्या बाजूने पकडायचा ठीक एक दो पूर्ण लॅटरल बॉर्डर आपल्याला ताण पडला पाहिजे परत एकदा एक दोन हात खाली या आसनाचं नाव काय परिवृत्त जानुशीरासन परिवृत्त जानुशीरासन ठीक आहे तर यात असं पूर्ण डोकं वरती पाहिजे आयडियली ठीक आहे परत एकदा डावा पाय सरळ उजवा पाय मध्ये डावा पाय बाहेर उजवा पाय गुडघ्यात वापरायचे ठीक आहे हा या बाजून करा तुम्ही कट करतो तुम्हाला ठीक आहे दोन्ही हात वर एक नाही काय प्रॉब्लेम काय नाही करायचं ते पण कळेल त्यांना दोन ठीक आहे आणि पकडायचं आणि अजून खाली हा इकडे ताण पडला पाहिजे 10 सेकंद थांबायचं 10 सेकंद एक दोन तीन खालचं शोल्डर असं काढायचं बाहेर असे ना असं असं करेन का हा हा खालचा शोल्डर असं पुढे काढा खालचा खांदा खांदा म्हणजे असं असं फिरा असं फिरायचं म्हणजे हा असं असं करायचं हा हा जो तुमचा माग आहे ना तो पुढे घ्या कोपरा हा असं परत सरळायचं एक आणि दोन हा पडतोय तिथे पण पडतो आणि इथे पण पडतो आता उजव्या बाजू आणि हा जो हे केलंय आपण एकच मिनिट काय
एका बाजूला झुकल्यानंतर जो आपला आता समजा डावीकडे झुकतोय तर डावा खांदा काय होतो असं होतो ना, तर असं नाही करायचं, जास्तीत जास्त असं करायचं. जेवढा तुम्ही सरळ करणार तेवढा ताण जास्त. करूयात परत एकदा. एक, डावा पाय बाहेर, दोन्ही हात वरती. एक, हात वर खेचायचे. तुमचं गुडघा असं जास्त बाहेर पाहिजे. हा परत आता डावीकडे दोन आणि पाय सरळ, हाताने बाहेरच्या बाजूने पकडायचे. ते बरोबर आहे. हा बरोबर आहे. हो आणि आता अजून असं ट्विस्ट करायचं, मान वर करायची. मॅक्स अजून असं करायचं. हा असं बरोबर आहे. बरोबर आहे. परत सरळायचं. एक आणि दोन. ठीक आहे. जेवढं तुम्ही हे असं गोल फिरवणार तेवढा ताण जास्त. गोल फिरवणं महत्वाचं. ठीक आहे. परत पाय सरळ करायचे दोनही. रिलॅक्स करायचे. पायाला ताण पडतोय म्हणून आपण अगोदर जे स्ट्रेचिंग केलं तर त्याच्यासाठी केलं की पहिल्यांदा आपल्याला काय झालं पाहिजे, थोडस ताण कळला पाहिजे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. मॅटच्या मध्ये बसायचं, दोन्ही पायामध्ये अंतर. या बाजूला चेहरा करा तुम्ही. हा तुम्ही या बाजूला करा. ठीक आहे. पायामध्ये अंतर. पायाचे पंजे स्वतःकडे खेचलेले. ठीक आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचलेले. मॅट वरती बसायचं आणि पाय पण मॅट वरती आले पाहिजे. ठीक आहे. मानसर पाठीचा कणा ताठ, नजर समोर. दोन्ही हात खांद्याचे रक्षण करायचे. एक, स्पाइन स्ट्रेट. स्पाइन शुड बी स्ट्रेट. कडेने बघितलं तर आपल्याला पाठीचा कणा कसा पाहिजे, ताठ. पंजे स्वतःकडे ओढलेले. गुडघ्यातून सरळ करा म्हणजे तुम्हाला ताण पडेल एवढ्या स्थितीलाच. ठीक आहे. आता उजव्या हाताने डाव्या पायाला स्पर्श करायचा. एक आणि डोकं टेकवायचं गुडघ्याला. दोन, परत डाव्या हाताने उजव्या पायाला डोकं टेकवायचं एक गुडघ्याला. दोन, एक, ट्राय टू टच फोरहेड टू द नी. परत एक, तेव्हा पाय सरळ राहील. दोनही पाय सरळ पाहिजे तेव्हा. दोन, परत एकदा. एक, दोन. ठीक आहे. परत एक, दोन. पुन्हा एक, दोन. आणि हात खाली. आता काय करायचे, होल्ड करायचे 10 सेकंड. होल्ड करायचे 10 सेकंड. आणि त्या होल्डिंग मध्ये ब्रीथ नॉर्मल घ्यायचा. ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट नॉर्मल. 10 सेकंड होल्ड करायचं आहे. कमीत कमी 3 श्वास घ्यायचे फक्त. डीप इनहेलेशन, डीप एक्झलेशन. त्या 3 10 सेकंदांमध्ये डावीकडे आणि उजवीकडे. करूयात दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, आता उजव्या हाताने डावा पायाला स्पर्श करायचा आहे. दोन, खाली थांबायचं 10 सेकंद. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. परत सरळायचं. एक, उजव्या बाजूला. दोन, परत. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. परत सरळ. एक आणि हात खाली. ठीक आहे. श्वास घेता येतोय का? श्वास घेतोय ना घेता? हा, तर असा डीप श्वास घ्यायचा. जर का तो डीप नसेल घेता येत तर तो डीप घ्यायचा. हा श्वास ना, श्वास सामान्य पाहिजे. श्वास जेव्हा सामान्य राहील तेव्हाच आपला जे पायाचे मागचे स्नायू आहेत ते काय होतील, रिलॅक्स होतील. बऱ्याच वेळा ताणलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला श्वास एकतर थांबतो आपला किंवा खोल घेता येत नाही, असं उथळ घेतो असं घेत असतो आपण. तर तो डीप झाला पाहिजे.
जेवढा डीप श्वास घ्याल तेवढा चांगला. यू हॅव टू टेक डीप ब्रीथ इन डीप ब्रीथ आउट ऍट द स्ट्रेचिंग पोझिशन. हा ठीक आहे. परत एकदा 10 सेकंद थांबायचं. तोंडात कांद्याच्या रेषेत पायाचे 25 तकडे उजव्या हाताने डावा पायाला एक थांबायचं 10 सेकंद. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. परत चला एक आणि दोन. ठीक आहे. आता परत उजव्या बाजूने करूयात. अंदर रेषेत हात डाव्यातून उजव्या पायाला पकडायचं. दोन कपाट कळतोय गुड झाला. थांबायचं. परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. परत चला एक आणि दोन. ठीक. आता काय करायचं आहे, तुम्ही थोडस रिलॅक्स करा. तुम्ही पाचशे गुडघ्यात वाकवा. भद्रासन करा. भद्रासन. बेंड युअर नीज, टच युअर हील्स अँड टोज. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, हे असं पकडतोय आपण. ठीक आहे. असं खाली येतो. आता आपल्याला कपाळ तर टेकवायचं जमिनीला, सॉरी कपाळ गुडघ्याच्या दिशेने ठेवायचं. फक्त मान वर करायची आणि कमरेतून ओढायचं पुढे स्वतःला. ठीक आहे. हात पाठीवर ठेवलं तर चालतंय, जमत नसेल तर असं असं करून आपल्याला काय करायचं, ओढायचं. ओढून ताण वाढवायचं म्हणजे तुमचं डोकं असं गुडघ्याला ना टेकवायचं, तर गुडघ्याच्या पुढे गेलं पाहिजे. ठीक आहे. दोन्ही बाजू करूयात. दोन्ही पायामध्ये अंतर मानसर आणि 10 सेकंद थांबायचं. 10 सेकंड. हा होल्ड फॉर 10 सेकंद. स्ट्रेट स्ट्रेच आउट युअर लेग्स. 25 स्वतःकडे पाठीचा काना ताठ. ऍक्टिव्ह स्ट्रेचिंग आपण करतो याच्या मध्ये. 25 ओढायचं स्वतःकडे. ब्रिदिंगला महत्व आहे. ब्रिदिंग जेवढं तुम्ही सॉफ्ट ठेवाल स्मूथ ठेवाल तेवढं हे जे काही स्ट्रेचिंग पार्ट आहे तर तो पॅसिव्हली स्ट्रेच होणार, ऍक्टिव्ह नाही होणार. मग तुमचं जे काही स्ट्रेचिंग असतं तर ते मॅक्सिमम नंतर हळूहळू वाढणार. जर का तुम्ही ऍक्टिव्ह स्ट्रेचिंग केलं तर ते काय होतं, ताण पडतो जास्त, पेन होतं आपल्याला. तर ब्रिदिंगवरती लक्ष ठेवायचं. करूया. दोन्ही हात कांद्याच्या रेषेत उजव्या हात आणि डावा पाय एक. ठीक आहे. मान वर करायची आणि कमरेतून ओढायची. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. असं केलं तरी चालेल. ओढायचं. स्पाईनला काय करायचं आपल्याला, वरती खेचायचं या दिशेने. हा या बाजून करताना या दिशेने वरती खेचायचं. जेवढं तुम्ही वर खेचाल तेवढं ताण इकडे जास्त पडणार. ठीक आहे. तर तो ताण आपल्याला वाढवायचा. ताण हळूहळू वाढवता पण आला पाहिजे आपल्या शरीराचा. जेवढं पडतोय तेवढा नाही, तर आपल्याला पाहिजे तसा आपल्याला ताण देता आला पाहिजे. या दोन्ही हात कांद्याच्या रेषेत एक दोन. ठीक आहे. ज्यांना जमतं त्यांनी असं करा, किंवा दोन्ही हात आम्ही पकडलं तरी चालेल आणि वर ओढायचं जसं पश्चिम उत्तानासनामध्ये सांगत होत. फ्रॉम दिस साइड यू हॅव टू स्ट्रेच आउट युअर स्पाइन. परत एक दोन. 10 सेकंद थांबायचं होतं ना. ठीक आहे. पाठीचा काना ताट ठेवायचा मानसर. आता पुढे झुकायचं. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना स्पर्श करायचा. ऍज मच एज यू कॅन. जितना आपको हो सके उतना करना है. ठीक है. स्पाइन स्ट्रेट एंड लीन फॉरवर्ड. वन ट्राई टू टच योर फोरहेड टू द ग्राउंड स्लोली. परत एक हळूवार सरळायचं. पायाच्या पाठीमागे ताण पडेल. हात सरळ ठेवायचे. हात सरळ पण ठेवू शकता तुम्ही, म्हणजे असं पळून पुढे गेलात की नंतर हात असे थोडे सरळ पण ठेवू शकता. सरळ ठेवून परत कमरेला असं ओढायचं. हा जो स्पॅन आहे, सॉरी हा जो काही भाग आहे तो आपल्याला मूव्ह करता आला पाहिजे कमरेचा.
आणि पेल्विक गर्डल. ठीक आहे, परत परत एकदा पुण्यातून पकडायचं अंगठ्यांना, मानवर मानवर करायची आणि पुढे झुकायचं. एक हात पुढे असं, पुढे श्वास सामान्य, एक पोट टेकवायचंय जमिनीवर आपलं, हा पोट हॅमस्ट्रिंग्स टाईट आहे ज्यादा, इसलिए धीरे धीरे होगा. ठीक आहे, ठीक आहे, धीरे धीरे होगा, स्लोली. डेली हे पाहिजे, डेली हॅमस्ट्रिंग स्ट्रेचिंग पाहिजे थोडं तरी. परत दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत, एकदम रिलॅक्स होतात हॅमस्ट्रिंग आता, आहे का नाही. आता दोन्ही हाताने पायाच्या गुडघ्यांना पंजाला पकडायचा, गुडघे खाली घ्यायचे. पेन होतंय का हॅमस्ट्रिंगला? मसल जाणवतात आपल्याला पूर्ण. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर. स्लो सॉफ्ट इनहेलेशन, स्लो सॉफ्ट एक्सहेलेशन. आता पाठीचा कणा ताठ ठेवायचा आणि परत कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं. करूयात, एक मानवर आणि खांदेवर, मानवर खांदेवर, गुडघे खाली खेचायचे, पाठीचा कणा ताठ, कपाळ टेकवायचं जमिनीला. परत सरळायचा दौ. ठीक आहे, आता दोन्ही पाय सरळ करायचे आहे, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. आणि आपल्याला वज्रासनामध्ये बसायचं, डावा पाय डाव्या बाजूनी मागे सीट वज्रासन, उजवा पाय उजव्या बाजूनी मागे. ठीक आहे, जिथे टाच आपली टेकते तिथला हॅमस्ट्रिंग काय आहे, तिथे अटॅच असतो आपल्या बोनला हॅमस्ट्रिंग्स. हा ठीक आहे, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, आता गुडघ्यांवरती उभं राहायचं, उष्ट्रासन करूयात. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे, उष्ट्रासन आपल्याला करायचं आहे दोन्ही गुडघ्यांमध्ये. आपल्याला अंतर घ्यायचं आहे खांद्याने एवढं, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. आता उजव्या हाताने डावा हात डाव्या बाजूने मागे घ्यायचा, डाव्या पायाच्या टाचेवर ठेवायचं. करूयात, एक टेक युअर लेफ्ट हँड बॅक अँड प्लेस युअर लेफ्ट हँड ऑन युअर लेफ्ट हील, टेक युअर राईट हँड बॅक टू प्लेस इट ऑन राईट हील. कंबर थोडी पुढे खेचायची, मान करायची माग. परत सरवायचं, मान सरळ, एक दोन आणि हात खाली. आता याच्यामध्ये पण श्वास आपल्याला सामान्य करायचा, हा नॉर्मल ब्रीदिंग, पोटाची हालचाल न करता चेस्ट एक्सपांड करायची श्वास घेताना. 10 सेकंद थांबायचा, होल्ड फॉर 10 सेकंद विथ ब्रीदिंग. दोन्ही हात खांद्याचे नॉर्मल ब्रीदिंग, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, डावा डाव्या बाजूने मागे, एक उजवा हात उजव्या बाजूने मागे, दोन उजव्या पायाच्या टाचेवर ठेवायचं, कंबर पुढे घ्यायचं, मान मागे टाकायचं, श्वास घ्यायचा सामान्य. पहिला श्वास, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. परत मान सरळ, हात सरळ, खाली यायचं, टाचेवरती बसायचं, परत मान करायचे सरळ. आणि आता आपल्याला पुढे झुकायचं. ठीक आहे, पुढे झुकायचं, कपाळ टेकवायचं जमिनीला, दोन्ही हात मागे राहतील. सिंपल करूयात, एक पाठीचा कणा सुरुवातीला ताठ, नंतर
खांदे खाली करायचे, नंतर मान खाली करायचे, क्रमाक्रमाने हालचाल करायचे, नवबद्ध हालचाल, परत परत मान वर करायचे, एक फक्त मानेची हालचाल, नंतर शोल्डर, दोन मेकर स्पाइन स्ट्रेट, पाठीचा कणा ताट करायचा आणि मग सरवायचं, दो ठीक, पाठीचा कणा ताट, परत एकदा, एक स्पाइन स्ट्रेट, फर्स्ट यू हॅव टू कीप युअर स्पाइन स्ट्रेट, देन टेक युअर शोल्डर डाउन, लास्ट टेक युअर नेक डाउन, टॉप टच ऑफ फोर टू द ग्राउंड, परत मानवर, एक खांदेवर आणि मग परत सरळायचं, दो ठीक आहे, हात करायचे आता बाजूला, परत गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे, एक गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे आणि डावा पाय करायचा सरळ, डावा पाय सरळ करायचा आहे, बॅलन्स करायचा आहे, डावा पाय सरळ, बॅलन्स आपल्याला करायचा आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, आता उजवा हात उजव्या बाजूने मागे घ्यायचा, उजव्या पायाच्या टाचवर ठेवायचा, एक मागे जायचं, डावा हात डाव्या बाजूने मागे खाली ठेवायचा, हात मान मागे, पसर, एक दोन, तुम्ही आता करू नका कारण की आम्ही अगोदर फार स्ट्रेचिंग घेतलं, आता डायरेक्ट पहिल्यांदा करू शकता पण जसं जमेल तसं, कारण की अगोदर अर्धा तास आम्ही असं ऍक्टिव्ह स्ट्रेचिंग घेतलं, त्याच्यानंतर हे करतो, परत उजवा पाय, एक उजवा पाय पुढे, ठीक आहे, इथे बॅलन्स पण आपल्याला करावा लागतो, हा आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, आता डावा हात डाव्या बाजूने मागे, एक डावा हात डाव्या बाजूने मागे, पाय सरळ उजवा, उजवा हात उजव्या बाजूने मागे, दोन आणि खाली, परत एक आणि दोन, ठीक आहे, बॅलन्स पण आपल्याला करावा लागतो याच्यामध्ये, परत दोन्ही पायामध्ये अंतर, मान सरळ, ठीक आहे, दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा आणि आपल्याला मागे झुकायचं, नंतर सपोर्ट आपल्याला काढायचा आहे, आज हात अशी खाली कुठे ठेवायचे, गुडघ्याचे इथे ठेवायचे, सपोर्ट काढून, परत खांदे मागे, मान सरळ आणि मॅक्सिमम मागे झुकायचं, मॅक्स यू हॅव टू बेंड, करूयात, एक आता हात करायचे खाली, दोन विदाउट सपोर्ट, परत सरवायचा, एक आता हात पण मागे घ्यायचे, हा तुम्हाला जमेल तसं, नाहीतर मग नॉर्मल उष्ट्रासन केलं तरी चालेल, हा मागे आपण केलं होतं एकदा, ठीक आहे, दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट, एक मागे झुकायचं, कमरेच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे, ठीक, मागे कोपरे टेकवायचे, हात टेकवायचे गुडघ्याच्या मागे, नंतर पुढे पकडायचे, मागे जायचं, ओढायचं, याच्याने काय करायचं, ओढायचं, ठीक आहे,
आता टाचेवरती बसायच. एक हळूवार श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आहे. ज्या ज्या स्नायूंना ताण पडलाय त्यांना रिलॅक्स करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपल्याला आता शशांक भुजंगासन करायचं. शशांक भुजंगासन, ताण पडला पाठीला तो रिलीव्ह करण्यासाठी. ठीक आहे, दोन्ही हात कडेने वरती करायचे, मॅटच्या मागे बसवायचा, दोन्ही हात कडेने वर, एक हात वरती, कोपऱ्यातून सरळ हात ठेवायचे, मान सरळ, हात खांद्यातून मागे करायचे आहेत. थोडस ताण असं बाग पण देता आला पाहिजे आपल्याला. कडेने बघितलं की आपल्याला असं बाग देतोय आपण पाठीला असं दिसलं पाहिजे. सिंपल आहे. पर पुढे झुकायचं दौड, कपाळ टकवायचं जमिनीला, परत करायचं भुजंगासन, एक मान वर, खांदेवर, भुजंगासन मान वर खांदेवर, वर द्यायचे खाली दौड. परत एकदा भुजंगासन करायचं आहे, एक मानवर आणि खांदेवर. आता पायाचे पंजे जमिनीला टेकवायचे आहे, कंबरवर करायचे आणि टाचा टेकवायच्या जमिनीला. परत हॅमस्ट्रिंग्स आणि काफ मसलला स्ट्रेचिंग द्यायचंय. करूयात दोन, टाचा टेकवा जमिनीला, पाय सरळ, ट्राय टू टच युअर हिल्स टू द ग्राउंड, लेग शुड बी स्ट्रेट, पोट आतमध्ये खेचाय, प्लेस युअर, टेक युअर बेली इन, पोट आतमध्ये खेचायचं. आता करायचंय भुजंगासन, परत पाय जमिनीला न टेकवता, एक पाय जमिनीला न टेकवता, गुडघे जमिनीला न टेकवता भुजंगासन, पाय सरळ, मान वर. लुका परत कंबर, तर कंबरवर उचलायचे आहे, एक टाचा टेकवा जमिनीला, पोटरीच्या स्नायूंना ताण, पाय सरळ. परत आता भुजंगासन 10 सेकंद नॉर्मल ब्रिदिंग, मगाशी केलं तस, एक श्वास आतमध्ये आणि मान वर, पाय सरळ, नॉर्मल ब्रिदिंग घ्या, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ 10. कंबरवर उचलायचे आहे, टाचा टेकवायचे आहे जमिनीला, गुडघे टेकवायचे आहे जमिनीला, टाचेवरती बसायचं आहे, कपाळ जमिनी टेकवून आपल्याला रिलॅक्स करायचं शरीर. परत हातवर, एक हात वरती मागे, कोपऱ्यातून सरळ आणि मागे खेचायचं, ताण पडला पाहिजे. परत हात खाली दौ, नुसतं हात वरती करून पण आपल्याला पूर्ण स्पाईनला काय करता आला पाहिजे, ताण देता आला पाहिजे. ठीक आहे, परत एकदा करायचं उष्ट्रासन पूर्ण, दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे, रिपीटेडली करायचं, रिपीटेडली केलं अल्टरनेट कि मग आपल्याला त्याची फ्लेक्सिबिलिटी वाढायला मदत होते, त्याच्यामुळे आपल्याला करायचं. ठीक आहे, दोन्ही हात आणि कमरेला सपोर्ट, खांदे मागे, ब्रिदिंग कडे पण लक्ष द्या, श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे, हळूवार मागे जायचं आहे. पायाच्या पुढे पकडायचं, ओढायचं, एक
कसं करायचंय, असं करायचंय आपल्याला. मसल्स ला ट्रेन करायचं ना, जे आपले मसल्स आहेत ना ते हळूहळू ट्रेन होतात. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला बॅलन्स जाणवत, बॅलन्स करता येत नाही, हळूहळू बॅलन्स पण आपल्याला करता यायला लागतो, मग आपण नाही काय त्रास होत. सपोर्ट घेऊन पण करू शकतो, पण असं विदाउट सपोर्टच करायचं. ठीक आहे, आता पोटावरती झोपायचं सगळ्यांनी. एक डावा पाय मागे, डावा पाय मागे. आता चतुरंग दंडासन, चतुरंग दंडासन. दो वर, कंबर वर, सरळ. परत पाय पुढे, दुसरा पाय पुढे, परत पाय मागे. एक चतुरंग दंडासन, दो सरळ पाहिजे शरीर. वर नको किंवा खाली नको, सरळ पाय, सरळ. लेग शुड बी स्ट्रेट. आणि आता पूर्ण खाली यायचं, दो सरळ खाली यायचं आणि रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे, चतुरंग दंडासनामध्ये कसं पाहिजे शरीर, सरळ. लेग शुड बी स्ट्रेट, त्याच्यानंतर स्पाइन शुड बी स्ट्रेट. तिरकं फक्त आपल्याला दिसलं पाहिजे, सरळ. परत असं आता या स्थितीमधून चतुरंग दंडासनात यायचं. हा, दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला, पंजे डोकळ्याचे. आता कसं यायचं ते सांगतो फक्त मी, पाहून घ्या. चतुरंग दंडासन करायचं आहे, मग आपल्याला वर कसं यायचं, पूर्ण कंबर, पाठ, पाय, एकच पार्ट आहे असं आपल्याला वरच नाही. जसं ठीक आहे, असं नाही करायचं की आणि मग नंतर सरळ करायचं, असं नाही काय. असं सरळ आहे, असंच खाली आणि असंच वर. हा, एक हात सोडले तर बाकी सगळं शरीर एकच आहे, एकाच कॉम्पोनंट मध्ये ते उचलायचा. हा, आणि लक्षात. फक्त मानेची थोडीशी हालचाल करू शकतो सुरुवातीला, करूयात. एक दो कंबर खाली, आलं लक्षात. करूयात परत एकदा, काय करायचं कळालं आपल्याला, आपको पता चला क्या करना है, क्या करना है. एक, जब हम ऊपर उठाते हैं बॉडी को तो पैर, स्पाइन एक ही कॉम्पोनेंट. वज्रासनात बसायचं, चतुरंग दंडासन टू वज्रासन. एकच म्हणत आहे, फोन आल्यामुळे आवाज कट झालाय का बघतो. रिलॅक्स होतो मी तोपर्यंत.
आवाज येतोय का माझा? हॅलो, लहान आहे तसं बारीक येते आता येते ना? ठीक आहे. चतुरंग दंडासन टू वज्रासन, ठीक आहे. स्पाइन वर आपल्याला कंट्रोल पाहिजे. पहिले करायचं तुला एक प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस म्हणजे चतुर्थ असं काही स्टेपचा पार नाही, फक्त स्टेप बीचा पार आहे. पुढे डावा मागे पाच सरळ आहे असं नाही करायचं. फक्त उजव पाय मागे बाकी कमिशन जास्त नाही करायचं. जो आहे तसंच खाली तीन मॅक्सिमम
उडायचं सोपं ठेवायचा चारही बोट बाहेरच्या बाजू असा हा तळवा असा टाचेला फेकवायचा चारही बोट बाहेरच्या बाजू करायचं आहे.
degrees are left leg internal knees up to 30 degrees. Yeah. One, raise your left leg, without breaking knees and toes pointing downwards. I have to continue my position in this way. Two. This is one pile. Three. Two. Now, lift your chest up. One. Two. Up, thirty steps. One word, chapter word, in the hour by word. Do. One word, chapter word, this one, take. Do. Eight.
उजवा हात आपल्या मधुरेशेवर ठेवा. आपल्या त्याच्यावर लक्ष आपलं मधुर होत आहे. या बाजूला निरीक्षण आता बोटांची या बाजूला निरीक्षण ठीक आहे. डावा हात उजवी आहे असं करायचं. डावा हात उजवी आहे त्याच्यासाठी हात मधुरेशेवर ठेवा. नाकाचं लक्ष उजवं होत पाहिजे म्हणजे बॅलन्स होतो. लांब ठेवलं तर बाकीचा नाम आपलं आपला उंची असता नाही तर बॅलन्स होत नाही. आवाज तुम्ही झाला मागे पकडायचं. आता सोडले आता त्यांची सोडली मग त्यांच्याबरोबर तुझं काय पकडायचं कुठे ठेवा. मध्यरेषेवरती हात पाहिजे. हात लांब इकडे इकडे ठेवतात पाठीचा आला व्यवस्थित होत नाही. पाठीचं करायचं आपल्याला चांगलं बेंडिंग होण्यापेक्षा त्रास होतो. त्यामुळे हाताचा त्यांच्या मध्यरेषेवरती पाहिजे. हा नेहमी मध्यरेषेवरती पाहिजे. आता तुम्ही जेवढं लांब मिळवत असा एका बाजूला पळतो त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. त्यामुळे त्याचा जोडायचा पहिल्यांदा नाही का पायाचा पण जमा करायचा. नंतर पैसे जवळ आले की बरोबर दुसरा पायाचा पहिल्यांदा पूर्ण झालं. ओव्हरश्वास ओव्हरश्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे.
Just observe stretch muscles. Now, in this position, we are going to relax. Just observe the difference between stretch muscle and relax muscle. Just observe what happens when stretch muscles is going to relax. Just observe the difference. Just observe the process. How stretch muscle is going to relax slowly. But if you spend these in between your eyebrows, does everybody go back to the entire chat?
Just observing myself. Now, here, relax. Then change the and define that change. So the way of this time is not at all that for some days are okay, so we are going to decide who for 5 minutes today. पडला पाहिजे आयडिया